सगळ्याचे बांध चाळलेत आणि सगळ्याकडे खुरपायला गेलेले आहेत. लोक नावं ठेवत होते की तुम्ही शहाण्णव कुळी मराठा असताना सुद्धा तुम्ही माती उचलताय, तुम्ही लोकांचे तर खुरपाय जाताय, पण या पोटाची आग भागवायची होती म्हणून आम्हाला ते काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि आमचा आदरतीर्थ कैलासवासी मारुतराव भगत यांनी आम्हाला अतिशय चांगलं गायडन्स केलं. समाजामध्ये वागत असताना तुम्ही नेहमीच चांगलं वागा. वारकरी संप्रदाय ही सांगतो, तुम्ही चांगलं बघा, चांगला तुम्ही विचार करा, तुमच्या विरुद्ध कोण बोलत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपली प्रगती आजकाल काय चाललंय सर, तुम्हाला महाराज सांगतो, आजकाल पैसा आलाय पण पैसा कसा वापरायचा ह्याचं ज्ञान आलेलं नाही. म्हणून अनेक लोक या व्यसनाच्या आधी गेले, अनेक लोक आज धाबा सिस्टम तयार झाली, अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. पण एक दोन वर्ष चार वर्ष पैसा आला, हिरो होंडा घेतल्यानंतर त्याला वाटतो अंबानीचं माझं हेलिकॉप्टरच आहे, अशा पद्धतीने तो गाडी चालवतो आणि कुठेतरी धाब्यावर जाऊन चार मित्र गोळा करून बसतो. आणि असेही आमच्या गावातली मी अनेक उदाहरणं भाऊच्या समोर सांगतो की ज्या अनेक उदाहरणं अशी बघितली त्यांची परिस्थिती चांगली झाली परंतु त्यांना पैसा जपता आला नाही. म्हणून माझ्या आईने वडिलांनी मला नेहमी शिकवण दिली, बाबा पैसा कमवायचं सोपं आहे, भाऊ आज पैसा कमवायचं सोपं आहे, मजुराकडेही पैसा आलाय, पण पैसा जपणं हे सगळ्यात अवघड आज गोष्ट काय. कारण का तो पैसा माणसाचं डोकं फिरवतो आणि ते पैसे माणसाकडे घरात आल्यानंतर त्याला मग आपले पब्लिसिटी कडे असेल, राजकारणात कसा पडल, मी मोठा कार्यक्रम कसा करल, माझी अजून कशी पब्लिसिटी होईल, आणि असं करता करता तो व्यसनाच्या आधी जातो आणि पब्लिसिटी नाही झाल्यानंतर त्याला फ्रस्ट्रेशन येतं, नंतर त्याचा बीपी शुगर वाढतो आणि तरुण वयात तो म्हातारा दिसायला सुरुवात होतो. ही काळाची आमच्या गावातली परिस्थिती आहे. तर मित्रांनो, माझी तुम्हाला नम्र विनंती की आपल्याला परमेश्वर कृपेने प्रत्येकाच्या नशिबामध्ये लक्ष्मी दिलेली आहे, पण ती लक्ष्मी कशी वापरायची, तिचा उत्माद न करता ती कशी आपण जपायची, हे सगळ्यात महत्वाचं ज्ञान आज मी महाराजांना विनंती करतो की आपण कीर्तन रूपेने महाराष्ट्रामध्ये सगळं जागरण तयार करता, सगळ्या लोकांना तुम्ही ज्ञान देता, सगळ्या लोकांना तुम्ही हे देता. पण आज सर दोन तीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या, मी कधी मोठा माणूस नाही, फार छोटा आहे, पण दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या. पैसा कमवण्यापेक्षा पैसा जपायला शिका, पैसा वापरायला शिका, घमेंड गर्व कमी करा, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. आणि सर्वात महत्वाचं की ह्या मोबाईलच्या दुनियामध्ये सगळा वेळ हा तुम्ही मोबाईलमध्ये घालवायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या समाजामध्ये युट्यूब आणि व्हॉट्सअप हे चॅनल बघून महाराजांचे चॅनल कमी बघतात पण बाकीचे चॅनल लोक अनवॉन्टेड चॅनल जास्त बघतात. आणि त्यामुळं समाजामध्ये आज आमच्या घरच्या बायका गाडीत असल्याने आम्ही बोलत असलो, माझं हे काम झालं तर तिचं लक्ष मोबाईलवर असतं, तिचा नवरा काय म्हणतो ही तिला कळत नाही. प्रत्येक बाई आज स्वयंपाकात तिचं लक्ष नाही, तिच्या प्रपंचात लक्ष नाही, तिच्या मुलांना शिक्षण कसं द्यावं ह्याच्यात लक्ष नाही, पण सकाळपासून संध्याकाळी झोपण्यापर्यंत फक्त मोबाईल मध्ये लक्ष आहे. आणि त्याच्यामुळं सगळं फ्रस्ट्रेशन वाढलंय, बीपी वाढलाय, समाजात एक विराजकता आली. जरी मोबाईल चांगला आहे परंतु चांगल्या गोष्टीपेक्षा त्याचा दुरुपयोग वाईट गोष्टीकडे जास्त व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळे समाज बिघडायला लागलाय असं माझं व्यक्तिगत मत आहे. कुणाला काय वाटायचं असं मला त्याच्याशी घेणं नाही, पण माझं हे व्यक्तिगत मत आहे. समाजामध्ये फार प्रचंड आणि दुसरं आई वडिलांना न सांभाळणं, भावाभावात दुश्मनी करणं हेही समाजात प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. नाही तर आपण कितीही कीर्तन सांगे